हॅलो स्टुडंट, टुडे वील डिस्कस अबाउट हेल्थ मॅनेजमेंट ऑफ कॅटल अँड बफेलो. फर्स्ट वील सी द डेफिनेशन ऑफ हेल्थ. हेल्थ इज अ स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग, नॉट जस्ट अ अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. म्हणजे आरोग्य म्हणजे काय, नुसतंच आजार, एखादा आजार नाही आहे आपल्याला, मग आपलं आरोग्य चांगलं आहे असं आपण म्हणू शकत नाही, किंवा ॲनिमलच्या बाबतीतही आपण असं म्हणू शकत नाही. तर त्या ॲनिमलची किंवा मग ह्युमन बिंगची असेल, त्याची फिजिकल हेल्थ चांगली असायला पाहिजे, त्याची मेंटली तो ॲबनॉर्मल नसायला पाहिजे, म्हणजेच नॉर्मल असायला पाहिजे. त्यानंतर त्याचं जे सोशल वेलबिईंग आहे तेही त्याचं चांगलं असायला पाहिजे. तर एवढे सगळ्या गोष्टी चांगल्या असेल तर आपण हेल्थ किंवा आरोग्य चांगलं आहे असं म्हणू शकतो. नुसतंच आजारी नाही आहे की एखादा डिसीज झालेला नाही आहे आणि तो माणूस म्हणून हेल्दी आहे, तो ॲनिमल म्हणून हेल्दी आहे, हे म्हणणं चुकीचं ठरेल. नंतर ह्या हेल्थची मॅनेजमेंट ऑफ हेल्थ कसं करायचं किंवा काय असतं ते, इट्स मेजर टास्क, इट्स अर्ली डिटेक्शन अँड प्रिव्हेंशन ऑफ डिसीज अँड द मेंटेनन्स ऑफ हेल्थ. म्हणजे ही एक मेजर टास्क आहे, त्याच्यामध्ये अर्ली डिटेक्शन केलं जातं किंवा मग डिसीज होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते आणि हेल्थची मेंटेन किंवा हेल्थ जे आहे ती मेंटेन ठेवली जाते. नंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत, आता ही हेल्थ जी मॅनेजमेंट ठेवायची आहे त्याच्यासाठी काय काय रिक्वायर्ड आहे, तर हेल्थ चांगली राहावी म्हणून काय काय गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, किंवा कुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली, किंवा कुठल्या गोष्टी मेंटेन ठेवल्या पाहिजे. तर फर्स्ट आहे मॅनेजमेंट ऑफ इन्व्हायरमेंट. ज्या वातावरणात ॲनिमल ठेवलेले आहेत किंवा फार्म आहे आपला, तिथलं इन्व्हायरमेंट चांगलं पाहिजे, तिथलं वेदर चांगलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचं नॉईज पोल्युशन म्हणा किंवा एअर पोल्युशन म्हणा हे नसायला पाहिजे, हेल्दी इन्व्हायरमेंट असायला पाहिजे. त्यानंतर हर्डची मॅनेजमेंट, जो काय हर्ड आहे तो हेल्दी असायला पाहिजे. न्यूट्रिशनची मॅनेजमेंट, म्हणजे जे खाद्य वगैरे प्रोव्हाइड करणार आहे त्याची व्यवस्थित मॅनेजमेंट ठेवली पाहिजे. इन्फेक्शनची मॅनेजमेंट, जे काय इन्फेक्शियस डिसीज वगैरे स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात तर ते होऊ नये म्हणून काळजी, किंवा ते मेंटेन त्याची जी व्यवस्थित मॅनेजमेंट आहे ती व्यवस्थित ठेवली पाहिजे. हर्डवर काम करणारे वर्कर्स असतील त्यांच्या हेल्थवर किंवा त्यांच्या हेल्थवर लक्ष ठेवलं किंवा त्यांच्या हेल्थवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. जसं की ते वर्कर क्लीन असायला पाहिजे, रोजच्या रोज स्वच्छ आंघोळ करणारे असायला पाहिजे, कपडे स्वच्छ असायला पाहिजे त्यांचे, नेल व्यवस्थित कट केलेले असायला पाहिजे. त्यानंतर वर्कर्समध्ये टोबॅको चेविंगसारखी किंवा मग स्पिटिंग वगैरे, म्हणजे नको तिथे थुंकण्याची जी घाणेरडी सवय आहे ती त्या वर्कर्समध्ये नसायला पाहिजे. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ फार्म पॅरासाइट्स, म्हणजे आपण आता साधं आहे, मॅक्झिमम गोठा असेल तिथे गोचिड असतात, तर हे एक्टो पॅरासाईट आणि एंडो पॅरासाईट, म्हणजे बॉडीच्या आतमध्ये असणारे पॅरासाईट आणि बाहेर असणारे पॅरासाईट, ह्या सगळ्याची व्यवस्थित मॅनेजमेंट ठेवली गेली पाहिजे, ते होऊ नये म्हणून मॅनेजमेंट ठेवली गेली पाहिजे. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशन व्हेइकल गेनिंग एंट्री इनसाइड फार्म, म्हणजे जे काय बाहेरून व्हेइकल येणारे फार्ममध्ये ते व्यवस्थित सॅनिटाईज झालेले पाहिजे, जेणेकरून काय होईल की थ्रू दॅट व्हेइकल्स जे काय हार्मफुल ऑर्गॅनिझम असतील, पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम असतील, जे ॲनिमलच्या हेल्थला हार्म करू शकतात, तर असे जे ऑर्गॅनिझम असतील तर ते तिथेच इलिमिनेट केले पाहिजे फार्ममध्ये एंटर करण्याच्या आधीच, म्हणून ते व्हेइकल व्यवस्थित सॅनिटाईज झाले पाहिजे, ही पण मॅनेजमेंट ठेवायला पाहिजे. नंतर मॅनेजमेंट ऑफ कार्कसेस. कार्कस म्हणजे काय, तर डेड बॉडी ऑफ ॲनिमल, म्हणजे सपोज ॲनिमलची डेथ झाली, त्याची जर बॉडी तशीच उघड्यावर पडून राहिली तर त्या बॉडीतून निर्माण होणारी जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम असतील, जे डिसीज कॉज करू शकतात, तर त्यामुळे असं काही होऊ नये म्हणून जे कार्कस आहे, जी डेड बॉडी आहे, तिचं प्रॉपर डिस्पोजल करणं गरजेचं असतं. नंतर एक रेग्युलर इम्युनायझेशन होणं गरजेचं आहे ॲनिमलचं, हेही हेल्थच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. तर नेक्स्ट आहे मॅनेजमेंट ऑफ हाऊसिंग, हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रॉपर हाऊसिंग विच इज कंडक्टिव टू गुड हेल्थ, कम्फर्ट अँड प्रोटेक्शन फ्रॉम इन्क्लिमेंट वेदर अँड विच वूड एनेबल टू ॲनिमल्स टू युटिलाइज देअर जेनेटिक ॲबिलिटी अँड फीड फॉर ऑप्टिमल प्रोडक्शन. म्हणजे कसं, हाऊसिंग जे आहे ते काय गुड हेल्थ
किंवा ॲनिमलला कम्फर्ट झोन प्रोव्हाइड करतं, किंवा म्हणजे इन्क्लिमेंट वेदर असेल म्हणजे काय खूप ऊन किंवा खूप वारा खूप पाऊस ह्याच्यापासून प्रोटेक्शन करतं, किंवा प्रेडेटरपासून प्रोटेक्शन करतं. अँड वी शूड एनेबल टू ॲनिमल टू युटिलाइज देअर जेनेटिक ॲबिलिटी. म्हणजे ॲनिमल एकत्र राहतील, प्रॉपर हाऊसमध्ये राहतील, तर त्यांची जेनेटिक ॲबिलिटी ते युटिलाइज करतील आणि चांगला एक बेटर क्वालिटीचा जीव निर्माण करतील. त्यानंतर जे काय आपण फीड देऊ ते ॲनिमलकडनं व्यवस्थित खाल्लं जाईल आणि त्यामुळे जे काय प्रोडक्शन आहे तेही चांगलं होईल. नेक्स्ट आहे ड्रेनेज सिस्टीम. लाईव्ह स्टॉक फार्म प्रोड्यूस अ ह्यूज अमाऊंट ऑफ ड्राय सेमी ड्राय ऑर लिक्विड वेस्ट डेली विच हॅज टू बी डिस्पोज ऑफ डेली ॲट प्रॉपर प्लेस इन अ प्रॉपर वे. म्हणजे काय, जो फार्म आहे त्याच्यापासून ह्यूज अमाऊंट ड्राय किंवा मग सेमी ड्राय किंवा लिक्विड वेस्ट रोजचं निघतं. म्हणजे काय, युरिन असेल, शेण असेल किंवा मग उरलेला चारा असेल, हे जे सगळं वेस्ट मटेरियल आहे ह्या सगळ्याची प्रॉपर रोजच्या रोज विल्हेवाट लावली गेली पाहिजे प्रॉपर वेने, हे गरजेचं आहे. त्यानंतर द डिस्पो द लिक्विड वेस्ट लाईक युरिन ॲनिमल अँड शेड वॉशिंग and the utensil washing etc as disposed properly. म्हणजे जे काही युरिन आहे किंवा मग ॲनिमल धुतले किंवा शेड वॉश केला किंवा युटेन्सिल वॉश केले त्याच्यापासून जे पाणी निघेल त्या पाण्याचंही प्रॉपर डिस्पोज होणं गरजेचं आहे. त्यानंतर फर्टिलायझर इन ॲग्रिकल्चर फार्म आर कॉन्ट्रीब्युटेड बाय द ॲनिमल ॲज अ एक्सक्रिटा फिसेस अँड युरिन अँड मायन्यूट अमाऊंट ऑफ कफिंग अँड बॉडी एक्सक्रिशन. हे जे काही सगळं आहे म्हणजे युरिन असेल, फिसेस असेल, मायन्यूट अमाऊंट ऑफ कफिंग असेल, बॉडी एक्सक्रिटा असेल, हे सगळे ॲज अ फर्टिलायझर म्हणून आपण ॲग्रिकल्चर फार्मर यूज करू शकतो. तर त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावली गेली पाहिजे आणि ॲज अ फर्टिलायझर म्हणून आपण त्याला शेतामध्ये पण वापरता येईल, तर म्हणून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली गेली पाहिजे. नंतर लेफ्ट ओव्हर जे फूड आहे, फीड आहे आणि जे बेडिंग मटेरियल आहे ते पण आपण कुजवून कंपोस्ट खत बनवून आपण ॲज अ फर्टिलायझर म्हणून वापरू शकतो. त्यानंतर आहे वॉटर यूज फॉर अ ड्रिंकिंग अँड वॉशिंग ऑफ ॲनिमल अँड फ्लोअर्स sometime however this unwanted waste product become difficult to dispose of. Okay, solid farmyard manure is usually difficult to remove satisfactorily as a mixture of feces and urine is suspended in a water occasionally with bedding to have a semi liquid slurry. It is allowed to flow through the gutter to tank pond below ground or lake and artificially excavated depression on the ground. These lead to pollution of water sources, farm decay, त्यानंतर stream, river, etc. Liberation of foul smell and risk of disease, dissemination, allow to think announcing of waste disposal through सेवेज. म्हणजे आता हे सगळं काय आहे, हे जर आपण व्यवस्थित ड्रेनेज केलं नाही किंवा जर जमिनीमध्ये सोडून दिलं तर काय होऊ शकतं, जे काही गटर जे टँक आहे जे पॉन्ड्स आहे जे ग्राउंडच्या खाली आहे त्यात जर आपण सोडलं तर कालांतराने काय होऊ शकतं, जो वॉटरचे तिथले जे सोर्स आहे समजा फार्मचं जे वॉटर सोर्स असेल किंवा मग स्ट्रीम असेल तिथले जे जवळपासची नदी असेल त्यात ते तिथल्या पाण्याचं पोल्युशन होऊ शकतं किंवा ते पाणी खराब होऊ शकतं किंवा मग खराब स्मेल येऊ शकतो आणि ह्या सगळ्यामुळे काय होऊ शकतं की डिसीज स्प्रेड होण्याचे जास्त चान्सेस होतात. आणि हे डिसीज स्प्रेड झाले तर आपल्याला माहिती आहे की जे आपल्या हर्टचं प्रोडक्शन आहे ते रिड्यूस होईल आणि आपण काय म्हणतात त्याला लॉसमध्ये असू. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर डिस्पोजल होणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोटेक्शन फ्रॉम विंड अँड सोलार रेडिएशन. विंड म्हणजे वारा, सोलार रेडिएशन म्हणजे हाय सन रेज. इफ द फार्म बिल्डिंग इन ओपन ऑर एक्सपोज एरिया द विंड ब्रेक्स इन द फार्म ऑफ टॉल क्विक ग्रोईंग ट्रीज शूड बी ग्रो नियर द बिल्डिंग. म्हणजे जर आपली बिल्डिंग जर अशी उघड्यावर असेल, एक्सपोज एरियात असेल, ओपन असेल, तर काय करायचं, तर जो फार्म आहे जो शेड आहे त्याच्या आजूबाजूला फास्टली ग्रो होणारे उंच उंच झाडे लावायची, जेणेकरून काय होईल की जी वारा आहे तो डाय झाडांमुळे अडला जाईल, तो डायरेक्ट आपल्या शेडवर येणार नाही. दिस विल रिड्यूस द विंड वेलोसिटी अँड सोलार रेडिएशन. जे काही सनराइज आहे ते पण अडवले जातील. बिल्डिंग शूड बी कन्स्ट्रक्टेड इन अ नॉर्थ साऊथ डायरेक्शन. फार इम्पॉर्टंट एम सी क्यूच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. जे काय आपले बिल्डिंग आहे किंवा जो फार्म आहे तो नॉर्थ साऊथ डायरेक्शनला असायला पाहिजे.
जेणेकरून हवा खेळती राहते. नेक्स्ट आहे प्रोटेक्शन फ्रॉम नॉईज अँड अदर डिस्टर्बन्स. द फार्म साईट शुड बी अवे फ्रॉम नॉईज प्रोड्युसिंग फॅक्टरीज, केमिकल इंडस्ट्रीज, सेवेज डिस्पोजिंग एरिया, ह्याच्यापासून जो आपला फार्म आहे तो दूर असायला पाहिजे, जेणेकरून हे नॉईज पोल्युशन असेल किंवा केमिकल इंडस्ट्री तो निघणारं जे काही केमिकल्स असतील, हवेत पसरणारं जे एअर पोल्युशन प्रोड्यूस करणारे जे काही इंडस्ट्री असेल, अशा ठिकाणी आपला फार्म असेल तर ॲनिमलच्या हेल्थवर नक्की वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून अशा एरियापासून आपला जो फार्म आहे तो दूरच असायला पाहिजे. द इंडस्ट्रीयल इन्फ्लुएन्स इन द फार्म ऑफ गॅसेस अर लिक्विड मे पोल्युटेड सराउंडिंग ऑफ सोर्सेस. नॉईज इज ऑल्सो फाउंड टू अफेक्ट द ॲनिमल प्रोडक्शन, हेन्स द फार्म शूड बी अवे फ्रॉम द सिटी. नॉईज पोल्युशनसुद्धा ॲनिमलच्या प्रोडक्शनवर बॅड इम्पॅक्ट करू शकतो, म्हणून जो फार्म आहे तो अवे फ्रॉम द सिटीज असायला पाहिजे. नंतर आहे न्यूट्रिशनची मॅनेजमेंट. न्यूट्रिशन इज द फंडामेंटल ऑफ हार्ट हेल्थ प्रोग्राम्स. आता आपल्याला माहिती आहे जेवण किंवा खाद्य किंवा आहार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या आरोग्यासाठी ॲज वेल ॲज ॲनिमलच्या आरोग्यासाठी. डिसीज इज नॉट ऑलवेज कॉज बाय बॅक्टेरिया, व्हायरसेस ऑर पॅरासाइट. इट कॅन ऑल्सो ऑकर्स फ्रॉम न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. म्हणजे जे आजार आहे ते नेहमीच बॅक्टेरिया, पॅरासाइट्स, व्हायरस ह्यांच्यामुळे होतातच असे नाही, तर ते न्यूट्रिशनल डिफिशियन्सी जर असेल तरीही आपल्याला असा आजार होऊ शकतात. तसंच ॲनिमलमध्ये पण आहे, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी जर असेल तरी तर त्यांच्यामध्ये आजार होऊ शकतात. अ लॅक ऑफ इट नेसेसरी मिनरल्स, व्हिटॅमिन्स अँड द अदर न्यूट्रियंट मे ऑल्सो इनहिबिट द बॉडी इम्युनिटी इन रिस्पॉन्स अँड इन्क्रीजिंग द चान्सेस ऑफ इन्फेक्शन अँड डिक्रीजिंग द बॉडी ॲबिलिटी टू कॉम्बट इन्फेक्शन. म्हणजे जर मिनरल्स व्हिटॅमिनची ही कमतरता असेल बॉडीमध्ये तर काय होईल, बॉडी त्याला जरूर रिॲक्ट करेल आणि इन्फेक्शन आहे किंवा काही आजार आहे ते जरूर ॲनिमलला होतील जर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असेल तर. प्रॉपर न्यूट्रिशन मेंटेन द ॲनिमल डिसीज रेझिस्टंट अँड प्ले अ मेजर पार्ट इन अ प्रिव्हेंटिंग मेटाबॉलिक डिसीज प्रॉब्लेम. प्रॉपर न्यूट्रिशन असेल ॲनिमलला किंवा ॲनिमलचं तर ॲनिमल डिसीजपासून नक्कीच तो फाईट करू शकतो किंवा त्याची प्रतिकारशक्ती वाढू शकते. न्यूट्रिशन प्रॉपर असेल तर त्यामुळे मग ॲनिमल आजारी पडण्याचे चान्सेस कमी असतात. आणि आणखी जे मेजर पार्ट इन प्रिव्हेंटिंग मेटाबॉलिक डिसीज प्रॉब्लेम, जे मेटाबॉलिक डिसीज आहे किटोसिस असेल, मिल्क फीवर असेल, हे जे काही मेटाबॉलिक डिसीज आहे अशांपासून काय होऊ शकतं, ॲनिमलचे संरक्षण होऊ शकतं किंवा अशा गोष्टींपासून, अशा डिसीजेसपासून ॲनिमल वाचू शकतो जर त्याचं प्रॉपर न्यूट्रिशन असेल. कारण जर हे डिसीज झाले तर प्रोडक्शन सडनली ड्रॉप डाऊन होतं आणि नंतर आफ्टर हे डिसीजमधून ॲनिमल क्युअर जरी झाला तरी त्याचं जे प्रोडक्शन आहे ते वाढवण्यासाठी बराच कालावधी जातो. तर नेक्स्ट आहे इन्फेक्शन्स मॅनेजमेंट. डिसीज डायग्नोसिस सगळ्यात महत्त्वाचं आहे जेव्हा आपण इन्फेक्शन्सची मॅनेजमेंट करतो तेव्हा. डिसीज डायग्नोसिस म्हणजे काय, कुठला डिसीज आहे ते ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला डिसीज डायग्नोसिस होणं, आपल्याला कळलंच नाही ॲनिमलला कुठला आजार झाला आहे, आपल्याला साईन आणि सिम्पटम्सवरून लक्षातच आलं नाही की डिसीज कुठला आहे, तर मग उपयोग होणार नाही, तो डिसीज वाढतच जाईल. आणि जर आपल्याकडनं जर डिसीज डायग्नोसिस झालं, सपोज आपल्याला कळलं की नाही ॲनिमल आजारी आहे, तर काय करायचं, सेग्रिगेट सिक ॲनिमल. सेग्रिगेट करणं म्हणजे सेपरेट करणं, जे हेल्दी ॲनिमल असतील त्याच्यापासून जो आजारी ॲनिमल आहे त्याला वेगळं ठेवणं. स्टॉप ऑल ॲनिमल्स, ॲनिमल प्रॉडक्ट, व्हेइकल्स अँड पर्सन कमिंग इन टू अँड आउट ऑफ द फार्म. जर इन्फेक्शन जर झालं फार्ममध्ये, एखादं इन्फेक्शन आलं, एखादा डिसीज आलाच फार्ममध्ये, तर काय करायचं, ॲनिमलला बाहेर जाण्यापासून रेस्ट्रिक्ट करायचं. ॲनिमल प्रॉडक्ट बाहेर जाऊ द्यायचे नाही किंवा आत येऊ द्यायचे नाही. ज्या काही व्हेइकल्स असतील त्यांना पण रेस्ट्रिक्ट करायचं बाहेर जायला किंवा आत यायला, किंवा मग पर्सन्स असतील त्यांना पण बाहेर जायला किंवा आत यायला रेस्ट्रिक्ट करायचं. त्यानंतर आलाच आहे डिसीज तर मग कॉल इन अ व्हेटरनरियन फॉर ॲडवाईस अँड अडॅप्ट कंटेनमेंट वॅक्सिनेशन. व्हेटरनरियन जे डॉक्टर असतात त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आणि त्यांच्या ॲडवाईसनुसार, त्यांच्या सल्ल्यानुसार जे काय वॅक्सिन आहे ते वॅक्सिनेशन पूर्ण फॉर्मला करून घ्यायचं. त्यानंतर आणखी काय करायचं, तर अवॉइड ग्रेझिंग इन अ कॉमन प्लेस.
आता मग असे डिसीज आलाच आहे तर काय करायचं? ॲनिमलला सेपरे कॉमन प्लेस असते, तिथे ग्रेझिंगला पाठवायचं नाही, म्हणजे चारा चरण्यासाठी जो काय एरिया असेल तिथे ॲनिमलला, सगळ्याच ॲनिमलला एकाच याच्यावर पाठवायचं नाही, कॉमन प्लेसला अवॉइड करायचं. त्यानंतर बॅन ऑल विजिटर्स टू द फार्म, जे काही विजिट फार्मला विजिट करायला येणारे जे काही विजिटर्स आहे त्यांना बॅन करायचं, त्यांना फार्ममध्ये एंट्री करू द्यायची नाही अशा वेळेस. त्यानंतर प्रोव्हाइड फूड टिप्स कंटेनिंग डिसइन्फेक्टंट ॲट द एंट्री ऑफ द फार्म अँड गिअर अप सॅनिटायझेशन अँड हायजीन. म्हणजे मग आणखी काय करायचं तर फूड बाथ असतात, फूड डेप असतात, ज्याच्यामध्ये पाय त्याच्यामध्ये डिसइन्फेक्टंट सोल्यूशन असतं, त्याच्यामध्ये पाय बुडवूनच एंट्री करायची फार्ममध्ये, किंवा मग फार्म व्यवस्थित सॅनिटाईज करायचा, हायजेनिक ठेवायचा, जेणेकरून आणखी काही म्हणजे डिसीज स्प्रेड नाही होऊ म्हणून. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींची मेंटेनन्स ठेवणं, मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. त्यानंतर ॲनिमल डिसीज कुठले कुठले आहेत, आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डिफरंट काइंड ऑफ ॲनिमल डिसीज आहे, मग इन्फेक्शियस डिसीज असतील, कॉन्टेजियस डिसीजेस असतील. आता कॉन्टेजियस डिसीजेस म्हणजे कसे, तर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमुळे येणारे डिसीज असतील, त्याच्यामध्ये FMD आहे, रिंडर स्पेस आहे, कॅबीज आहे, पॅरासायटिक डिसीज असतील, जे पॅरासाइट्समुळे होणारे डिसीज, डिफिशियन्सी डिसीज असतील, म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे होणारे, रिकेट्स असतील, गॉयटर असेल, मेटाबॉलिक डिसीजेस असते, हायपोकॅल्सिमिया म्हणजे कॅल्शियम डिफिशियन्सी, केटोसिस, नंतर ॲलर्जिक डिसीजेस असतील, फोटोसेन्सिटायझेशन, सिरम शॉक, नंतर पॉइझनिंग असेल, कॉन्टेजेनियल डिफेक्ट्स असतील हे. त्यानंतर डिसीज कॉमनली फाउंड इन डेअरी कॅटल इन्क्लूड बॅक्टेरियल इन्फेक्शन सच ॲज. आता डेअरी कॅटलमध्ये बॅक्टेरियल कुठले इन्फेक्शन्स होतात, बॅक्टेरियामुळे होणारे, तर आहे अँथ्रॅक्स, मस्टायटिस, ब्रुसेलोसिस, डर्माटायटिस, डायरिया, हेमरेजिक सेप्टिसेमिया, घट्टसर्प म्हणतो आपण त्याला, इन्फेक्शियस फूट रॉट, त्यानंतर इन्फेक्शियस कॅरॅटो कंजंटायवायटिस, पिंक आय कंडिशन म्हणतात त्याला, नंतर लेप्टोस्पायरोसिस, हे सगळे काय आहे, डेअरी ॲनिमलमध्ये बॅक्टेरियामुळे कॉज होणारे डिसीजेस आहे. एक्झामला विचारलं जाईल की पॅरासिटिक डिसीजेस कोणते आहे, बॅक्टेरियल डिसीजेस कोणते आहे, तर हे लक्षात ठेवा एक्झामच्या दृष्टीने. त्यानंतर कॉमन व्हायरल इन्फेक्शन कुठलं आहे, तर व्हायरल म्हणजे व्हायरसमुळे होणारे डिसीज कोणते आहे, कॉमन बोवाईन इफिमेरल फीवर, बोवाईन व्हायरल डायरिया, ब्ल्यू टंग, फूड अँड माउथ डिसीज म्हणजे FMD, त्यानंतर इन्फेक्शियस बोवाईन रायनोट्रकायटिस, बोवाईन ल्युकोसिस, सुडो रेबीज, रेबीज अँड वॉट, हे सगळे काय आहे, कॉमन व्हायरसमुळे होणारे डिसीज आहे. त्यानंतर प्रोटोझोअल डिसीज कोणते आहे, म्हणजे पॅरासायटिक डिसीज कुठले आहे, ब्लर पॅरासाईट ॲज अ ॲनाप्लॉझमोसिस, ब्लड पॅरासाईट्समुळे, किंवा त्याला ब्लड पॅरासाईट्स म्हणतात ॲनाप्लॉझमोसिस. नंतर बबेसिओसिस, हे जे पुढे कंसामध्ये दिलेले आहे हे त्याचे त्यांचे इटिओलॉजी आहे, किंवा मग काय म्हणू शकतो आपण, ह्याच्यामुळे होतात ते डिसीज, ह्या ऑर्गॅनिझममुळे होतात, किंवा त्या डिसीजला बबेशिओ त्या स्पेसिसमध्ये त्या ऑर्गॅनिझमला ह्या नावाने बोललं जातं. त्यानंतर थायलोरियोसिस कशामुळे होतो, थायलेरिया स्पेसिसमुळे होतो. बबेसिओसिस कशामुळे होतो, बबेशिया बोविस ही एक आहे, किंवा बबेशिया बायजेमिना हे आहे. त्यानंतर आहे ट्रिपानोझोमोसिस आहे, कॉक्सिडिओसिस आहे, हे सगळे प्रोटोझोअल डिसीज आहे. मॅनेजमेंट ऑफ फार्म प्रॅक्टिसेस, आता फार्म प्रॅक्टिसेसचे मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. मिल्किंग, आता मिल्किंगच्या मेथड्स आहे, हँड मिल्किंग आहे, फुल हँड मेथड आहे, नकलिंग मेथड आहे, ह्या ज्या काय आहे मिल्किंगच्या मेथड आहे ज्या आपल्याला माहिती आहे, तर मग ही मिल्किंग प्रॉपर वेने झाली पाहिजे. मिल्किंग करताना अडर जे आहे ॲनिमलचं ते मिल्किंग करायच्या आधी व्यवस्थित साफ केलं गेलं पाहिजे, कोमट पाण्याने अडर व्यवस्थित स्वच्छ केलं गेलं पाहिजे, नंतर व्यवस्थित त्याला कोरडं केलं गेलं पाहिजे अडरला, त्यानंतर मग मिल्किंग केली पाहिजे ॲनिमलची प्रॉपर वेने, ॲनिमलला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. जसं की नकलिंग मेथडमध्ये ॲनिमलला
इंजुरी होण्याचे किंवा त्या टीटला इंजुरी होण्याचे चान्सेस असतात, म्हणून शक्यतो नकलिंग मेथड अवॉइड करायची. त्यानंतर मिल्किंग झाल्याच्यानंतर परत अडर जे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं, आणि मिल्किंग झाल्याच्यानंतर ॲनिमलला 5 ते 10 मिनटं जमिनीवर बसू द्यायचं नाही. ह्याचं कारण असं की मिल्किंग केल्याच्या नंतर जे काही टीट्सचे जे होल असतात, टीट सायफन म्हणतो आपण त्याला, ते ओपन असतात, आणि ॲनिमल जर जमिनीवर बसला तर त्या ते जे टीट्सचे होल आहे त्या होल थ्रू इन्फेक्शियस ऑर्गॅनिझम अडरमध्ये एंटर करतात, आणि त्यामुळे मस्टायटीस होऊ शकतो ॲनिमलला. म्हणून काय करायचं, ॲनिमलला मिल्किंग झाल्याच्यानंतर 5 ते 10 मिनटं त्याला काय करायचं, एंगेज ठेवायचं. मग तुम्ही खाद्य प्रोव्हाइड करू शकता, चारा प्रोव्हाइड करू शकता, जेणेकरून खाण्याच्या बहाण्याने ॲनिमल 10 मिनटं जमिनीवर बसणार नाही. त्यानंतर शेडची क्लिनिंग खूप महत्त्वाची आहे. मग शेड क्लिनिंग करताना मग वेगवेगळे अँटीसेप्टिक सोल्युशन वापरायचे, अँटीबॅक्टेरियल जे काय सॉरी अँटीपॅरासिटिक जे काय सोल्युशन असतील ते वापरायचे. शेड व्यवस्थित रोजच्या रोज साफ झाला पाहिजे. युरिन फिसेस जे काय फीड लेफ्ट ओव्हर असेल ते रोजच्या रोज बाहेर काढलं गेलं पाहिजे शेडच्या. ॲनिमल ज्या ठिकाणी बसतो ती जागा कोरडी असायला पाहिजे, ओलाव्यात ॲनिमलला बसवायचं नाही. परत शेडमध्ये गोचिड होणार नाही, पिसवा होणार नाही, ह्यासाठी काळजी घेतली गेली पाहिजे. नंतर वेईंग ऑफ ॲनिमल, ॲनिमलच्या वेईंगवर पण लक्ष दिलं पाहिजे. रोजच्या रोज जर म्हणजे किमान महिन्यातून तरी ॲनिमलचं वेट केलं करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की वेटमध्ये गेन होत आहे की कमी होत आहे की आणखी काय, हे सगळं महत्त्वाचं आहे. फीडिंग ऑफ ॲनिमल, आता हेही खूप महत्त्वाचं आहे. फीडिंग ऑफ ॲनिमल, ॲनिमल कुठल्या स्टेजला आहे त्यानुसार त्याचं फीडिंग झालं पाहिजे. जर प्रेग्नेंट असेल तर मग प्रेग्नेंट ॲनिमलच्या रिक्वायरमेंटनुसार त्याचं फीडिंग झालं पाहिजे. मिल्किंगमध्ये असेल तर मग त्यानुसार त्याला फीड प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे. ड्राय असेल तर त्यानुसार फीड दिलं गेलं पाहिजे. जर मग ॲनिमल ग्रोईंग स्टेजमध्ये असेल तर मग त्यानुसार त्याला फीड दिलं पाहिजे. नेक्स्ट आहे ग्रूमिंग ऑफ ॲनिमल. रोजच्या रोज ॲनिमलचं ग्रूमिंग होणं खूप महत्त्वाचं आहे. ग्रूमिंग जे मशीन येतं किंवा कोमसारखं मशीन असतं, ब्रशसारखं ब्रश असतो ॲनिमलच्या बॉडीवर, रोजच्या रोज ती ग्रूमिंग केलं गेलं पाहिजे. त्याने काय होतं, एक तर जे काय एक्टो पॅरासाइट्स आहे, गोचिड वगैरे आहे जे ॲनिमलच्या बॉडीवर असते, त्या ब्रश केल्यामुळे ते पॅरासाइट्स निघून जातात. त्यानंतर जे निघालेले केस असतील ते निघून जातात, ॲनिमलचा बॉडी कोट शाईन करायला लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ब्लड सर्क्युलेशन आहे बॉडीचं ते सुरळीत चालू राहतं. म्हणून हे ग्रूमिंग ॲनिमलचं रोजच्या रोज होणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे डिसइन्फेक्शन. डेफिनेशन आहे, डिसइन्फेक्शन मीन्स द डिस्ट्रक्शन ऑफ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम फ्रॉम अ प्लेस बाय युझिंग फिजिकल केमिकल एजंट सो दॅट द प्लेस बिकम फ्री फ्रॉम इन्फेक्शन. म्हणजे जे काय पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आहे ते काय करायचे, नष्ट करायचे बाय युझिंग फिजिकल केमिकल एजंट. मग तुमच्या केमिकल एजंटमध्ये बोरिक पावडर असेल, लाईम पावडर असेल, बोरिक ॲसिड असेल, हे जे आहे हे वापरून काय करायचं, हे सोल्युशन वापरून काय करायचं, जो काय फार्म आहे, फार्म एरिया आहे किंवा ॲनिमलचं जे शेड आहे ते काय करायचं, स्वच्छ करायचं, जेणेकरून तो एरिया काय होईल, फ्री फ्रॉम इन्फेक्शन होऊन जाईल. डिसइन्फेक्टंट कुठले, जर्मिसाइड्स आहे, अँटीसेप्टिक आहेत, इज अ सबस्टन्स टू एबल टू किल ऑर्गॅनिझम अँड देअर स्पोर्स. म्हणजे जे ऑर्गॅनिझम आहे आणि ते ज्या त्याचे जे स्पोर्स आहे, ज्या स्पोर्सपासून पण तो ऑर्गॅनिझम बनू शकतो, अशा सगळ्याच गोष्टी काय करून टाकतात, ते किल करून टाकतात. डिसइन्फेक्शन कॅन बी ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ फिजिकल केमिकल अँड गॅसेस एजंट. मोस्ट ऑफ डिसइन्फेक्टन आर केमिकल एजंट्स असतात, फिजिकल फॉर्ममध्ये असतात, केमिकल फॉर्ममध्ये असतात किंवा मग गॅसेस फॉर्ममध्ये असतात. पण जे मॅक्झिमम डिसइन्फेक्टंट असतात ते काय असतात, केमिकल एजंट्स असतात, केमिकल फॉर्ममध्ये असतात. यूज अदरवाईज स्टरलायझिंग एजंट्स, जसे काय सॅनिटायझर, अँटीसेप्टिक सोल्युशन ते आहेत, ॲज अ स्टरलायझिंग एजंट म्हणून आपण यूज करू शकतो. स्टरलायझिंग एजंट कम्प्लीट डिस्ट्रक्शन ऑफ ऑल फार्म ऑफ लाईफ, हीट केमिकल्स अँड रेडिएशन हे यूज करून आपण काय करू शकतो, तो फार्म एरिया स्टरलाइज करू शकतो किंवा मग सॅनिटाईज करू शकतो. सॅनिटायझर कंबाईन क्लिनिंग अँड डिसइन्फेक्टन डिसइन्फेक्शन
नंतर अँटीसेप्टिक इनहिबिट ऑर रिटार्ड ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑन लिव्हिंग टिश्यूज. ओके, नंतर आहे, नेक्स्ट आहे आयसोलेशन. आयसोलेशन इज द प्रोसेस ऑफ सेग्रिगेशन ऑफ अफेक्टेड अँड इन कॉन्टॅक्ट ॲनिमल्स फ्रॉम द अपेरेंटली हेल्दी वन्स इन द इव्हेंट ऑफ आउटब्रेक ऑफ कॉन्टॅजियस डिसीज. आता महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, आयसोलेशन करायचं म्हणजे काय, जे अफेक्ट झालेले ॲनिमल आहे, समजा आउटब्रेक झाला आहे एखाद्या डिसीजचा आणि ज्या ॲनिमलला तो डिसीज झालेला आहे, तर अशा ॲनिमलला काय करायचं, तर हेल्दी ॲनिमलपासून वेगळं ठेवायचं, त्याला आयसोलेशन बोलतात. एवढंच लक्षात ठेवा. शुड बी प्रेफरली बाय बी हाऊस इन सेपरेट आयसोलेशन शेड सिच्युएटेड फार अवे फ्रॉम द नॉर्मल ॲनिमल हाऊस. आयसोलेशन शेड असं प्रत्येक फार्ममध्ये किंवा असायला पाहिजे, जे हेल्दी ॲनिमलचा जे शेड आहे त्याच्यापासून दूर असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी असे ॲनिमल अफेक्टेड ॲनिमल नेऊन ठेवायचे. इफ द सेपरेट शेड इज नॉट अवेलेबल द ॲनिमल फ्रॉम आयसोलेशन शूड बी टाय ॲट वन एंड ऑफ द शेड ॲज फार अवे फ्रॉम द अपिरियंटली हेल्दी स्टॉक ॲज पॉसिबल. अटेंडंट अँड इक्विपमेंट ऑफ सिक ॲनिमल शूड बी आयडियली सेपरेट. जर आपल्याकडे आयसोलेशनचं जर शेड नसेल तर काय करायचं, असे जे अफेक्टेड ॲनिमल आहे त्यांना सगळ्यात शेवटी कुठेतरी बांधायचं आणि हेल्दी ॲनिमलपासून दूर ठेवायचं. आणि अशा ॲनिमलचे जे इक्विपमेंट आहे, अटेंडंट आहे, असे ॲनिमलचे ते आयडियली सेपरेटच ठेवायचे. इफ ड्यू टू द प्रॅक्टिकल रिझन दिस इज नॉट पॉसिबल द सिक ॲनिमल शूड बी अटेंड ओनली आफ्टर द हेल्दी स्टॉक. आणि जर प्रॅक्टिकली हे पॉसिबल नसेल तर काय करायचं, हेल्दी ॲनिमलचं झाल्याच्या नंतर, त्याची सगळी प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर, मग जे अफेक्टेड ॲनिमल आहे त्यांचं फीडिंग, वॉटरिंग किंवा त्यांची ट्रीटमेंट वगैरे करायची. द इक्विपमेंट शूड बी थरोली डिसइन्फेक्टेड आफ्टर यूज इन द आयसोलेशन ग्रुप. मग आयसोलेशन ग्रुपमध्ये जे इक्विपमेंट यूज झाले असेल आणि ते जर आपल्याला परत यूज करायचे असतील तर आपल्याला काय करायचं, ते प्रॉपरली सॅनिटाईज करून घ्यायचे किंवा प्रॉपरली डिसइन्फेक्ट करून घ्यायचे, त्यानंतरच ते यूज करायचे. द अटेंडंट शूड बी वॉश हिज हँड फीट अँड गमबूट्स इन अँटीसेप्टिक सोल्युशन अँड चेंज हिज क्लोथ्स. जे अफेक्टेड ॲनिमलला ज्या अटेंडंटने अटेंड केलं असेल तर अशा अटेंडंटने काय करायचं, त्याने त्याचे हात, पाय, गमबूट्स आहे ते अँटीसेप्टिक सोल्युशनने स्वच्छ धुवायचे आणि त्याचे क्लोथ्स पण चेंज करायचे. द आयसोलेटेड ॲनिमल आर ब्रॉड बॅक टू द हेल्दी हर्ड ओनली आफ्टर दे आर फुल्ली रिकवर्ड अँड द चान्स ऑफ पासिंग ऑन इन्फेक्शन इज रिमूव. अशा ॲनिमलला कधी हेल्दी ॲनिमलमध्ये घ्यायचं, का ते फुल्ली रिकवर झाले, पूर्ण बरे झाले आणि त्यांच्या कुठल्याही प्रकारचे चान्सेस नाही राहिले की ते डिसीज स्प्रेड करतील, अशा वेळेसच त्या ॲनिमलला काय करायचं, हेल्दी ॲनिमलमध्ये मिक्स करायचं. नंतर आहे क्वारंटाईन. आता क्वारंटाईन इज द सेग्रिगेशन ऑफ अपिरियंटली हेल्दी ॲनिमल विच हॅव बीन एक्सपोज टू द रिस्क ऑफ इन्फेक्शन फ्रॉम दोज ॲनिमल विच आर हेल्दी अँड अनएक्सपोज टू द रिस्क ऑफ इन्फेक्शन. क्वारंटाईन पिरियड इज डिपेंड्स ऑन द इन्क्युबेशन पिरियड ऑफ द डिसीज. नॉर्मली न्यूली परचेस ॲनिमल अँड ॲनिमल्स रिटर्न फ्रॉम द शो शूड बी केप्ट इन द क्वारंटाईन शेड. द शेड शूड बी कन्स्ट्रक्टेड ॲट द एन्ट्रान्स ऑफ द फार्म. दे शूड बी डीप ऑर स्प्रे ऑन द 25th अँड 26th डे टू रिमूव द एक्टो पॅरासाइट. आता आयसोलेशन बघितलं आपण. आयसोलेशन म्हणजे काय असतं, की जो आपला हेल्दी हर्ड आहे, जो काही आपला हर्ड आहे त्याच्यातून आजारी पडलेला ॲनिमल बाजूला ठेवणं, त्याला आयसोलेशन बोलतात. पण क्वारंटाईन म्हणजे काय, तर जे बाहेरचे जे ॲनिमल आहे ते ॲनिमल परचेस केले किंवा शोमधून, एखादा ॲनिमल शो असेल तिथून त्यांना आपण आणलं, तर त्यांना लगेचच्या लगेच आपल्या हेल्दी ॲनिमलच्या हर्डमध्ये इंट्रोड्यूस नाही करायचं किंवा लगेच नाही ठेवायचं. त्यांना काय करायचं, तर त्यांना आयडियली 21 दिवसांपर्यंत किंवा जो काय पिरियड असेल, जो काही कालावधी असेल, आयडियली 21 दिवसच असतो, त्यांना काय करायचं, सेपरेट ठेवायचं, क्वारंटाईन शेडमध्ये सेपरेट ठेवायचं. आणि हा क्वारंटाईन शेड असतो तो कुठे असतो, मुख्यली कुठे असतो, फार्मची जे आपल्या फार्मची जे एंट्रान्स असेल तिथे तो शेड असतो, त्या ठिकाणी त्या ॲनिमलला ठेवायचं. आणि मग नंतर क्वारंटाईन पिरियड संपला की मग त्यांना काय करायचं, आपल्या हेल्दी ॲनिमलमध्ये मिक्स करायचं. आता आयसोलेशन आणि क्वारंटाईनमधला फरक तुम्हाला
कळला असेल व्यवस्थित. त्यानंतर डीवर्मिंग, डीवर्मिंग म्हणजे काय, जे जंत आहेत त्याला किल करणं, त्याला डीवर्मिंग म्हणतात. गिव्हिंग ऑफ अन अँटी हेल्मेंथिक ड्रग्स टू ॲनिमल टू रीड डेम टू हेल्मेंथिक पॅरासाइट सच ॲज राऊंड वर्म, फ्लूक अँड टॅप वर्म. डीवर्मिंग शूड बी स्टार्टेड फ्रॉम द फर्स्ट वीक ऑफ काफ. डीवर्मिंग कधी, जंताचं औषध कधी सुरू करायचं, काफला पहिल्या आठवड्यापासूनच सुरू करायचं. अ सिंगल ओरल डोस ऑफ 10 grams ऑफ पायप्रेझिन अडॅप्टेड इन द रिकमेंडेड फॉर द काफ प्रेफरेबली इन द फर्स्ट वीक ऑफ लाईफ टू कंट्रोल द निओनेटल ॲस्कर्झिओसिस स्पेशली इन बफेलो काफ. पहिल्या आठवड्यात 10 grams जी पायप्रेझिन अडॅप्टेड जी टॅबलेट येते ती ॲनिमलला द्यायची. डीवर्मिंग शूड बी डन एव्हरी मंथ फॉर फर्स्ट 6 months, देअर आफ्टर वन्स इन अ 3 months. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट सेंटेन्स आहे हे. डीवर्मिंग कधी सुरू करायचं, तर प्रत्येक महिन्याला डीवर्मिंग करायचं कापचं, पहिल्या 6 महिन्यांपर्यंत. तो काप 6 महिन्यांच्या होऊपर्यंत प्रत्येक महिन्याला त्याचं डीवर्मिंग करायचं, म्हणजे त्याला जंतचं औषध द्यायचं, आणि 6 महिन्यानंतर प्रत्येक 3-3 महिन्यांनी त्याचं डीवर्मिंग करायचं. ओके, द डीवर्मिंग ड्रग्स अँड डोसेज शूड बी कन्सल्टेड विथ द क्वालिफाईड व्हेटनरी डॉक्टर. ओव्हरडोस अँड अंडरडोस ऑफ डीवर्मिंग ड्रग्स शूड बी प्रिव्हेंटेड टू द चेक द साईड इफेक्ट्स. डीवर्मिंग शेड्यूल फॉर कॅटल अँड बफेलोज. तर राऊंड वर्मसाठी इथे टाईप्स ऑफ वर्म दिलेले आहेत आणि डीवर्मिंग शेड्यूल दिलेलं आहे. पहिलं आहे राऊंड वर्म, त्याच्यासाठी आहे फर्स्ट डोस ॲट 10 days ऑफ एज अँड देअर आफ्टर मंथली इंटरवल अप टू 6 months, थ्राईस अ इयर इन अ ॲनिमल्स अबो 6 months ऑफ एज. राऊंड वर्मचं कसं करायचं, तर पहिला डोस आहे तो जन्मानंतर 10 दिवसा 10व्या दिवशी द्यायचा आणि 6 महिन्यापर्यंत तो 1-1 महिन्याने रिपीट करायचा आणि 6 महिन्याच्यानंतर तो 3 महिन्यातून एकदा द्यायचा. ओके, लिव्हर फ्लूक असेल त्याचा ट्वाईस इन अ इयर इन अ एंडेमिक एरिया, म्हणजे बिफोर अँड आफ्टर मान्सून वर्षातून दोनदा द्यायचं, पावसाळ्याच्या आधी एकदा आणि पावसाळ्याच्या नंतर एकदा. नंतर टेपवॉर्म आहे त्याचं ट्वाईस अ इयर, दॅट इज जानेवारी अँड जून इन अ काफ इन प्रॉब्लेम हर्ट. जानेवारीमध्ये द्यायचं आणि जूनमध्ये द्यायचं. हे झालं डीवर्मिंग शेड्यूल. कंट्रोल ऑफ इंटरनल पॅरासाईट, रायडिंग द ॲनिमल ऑफ इंटरनल पॅरासाईट बाय पिरियॉडिकल डीवर्मिंग. पिरियॉडिकली डीवर्मिंग करायचं कंट्रोल करण्यासाठी. प्रिव्हेंटिंग इन्फेस्टेशन ऑफ ॲनिमल बाय कीपिंग प्रिमायसेस फ्री फॉर्म इन्फेक्टिव्ह फॉर्म्स ऑफ पॅरासायटिक डिसइन्फेक्शन्स किंवा डिस इन्फेस्टेशन्स. इलिमिनेशन ऑफ इंटरमिडिएट होस्ट, ज्याच्यामुळे हे पॅरासाईट होऊ शकतात ते जे होस्ट आहे त्यालाच इलिमिनेट करायचं, त्यालाच संपवून टाकायचं. नेक्स्ट आहे एक्सटर्नल पॅरासाईट कसे कंट्रोल करायचे. तर एक्सटर्नलमध्ये गोचिड येतात, पिसवा येतात, तर मग ते कसे कंट्रोल करायचे. इन्सेक्ट येतात, इन्सेक्ट हार्म ॲनिमल डायरेक्टली बाय बायटिंग. जे इन्सेक्ट असतात ते डायरेक्ट चावतात किंवा ब्लड सक करतात ॲनिमलचं किंवा इरिटेट करतात ॲनिमलला. दीज इन्सेक्ट्स आर इनडायरेक्टली ट्रान्समिटिंग द बॅक्टेरियल, व्हायरल अँड प्रोटोझोअल डिसीज. कंट्रोल मेजर काय आहे, पिरियॉडिकली डिपिंग अँड स्प्रेईंग ऑफ ॲनिमल विथ सुटेबल इन्सेक्टिसाइड्स. पिरियॉडिकली डीप करायचं ॲनिमलला किंवा मग ॲनिमलवर सुटेबल इन्सेक्टिसाइड्स आहे ते स्प्रेड करायचं, जेणेकरून एक्टो पॅरासाइट्स आहे किंवा एक्सटर्नल पॅरासाइट्स आहे ते इलिमिनेट होतील. हे एक्टो पॅरासाइट्स. नेक्स्ट, इनसाइड द ॲनिमल शेड शूड बी स्क्रब अँड क्लीन डेली टू रिमूव ऑल फ्लीथ. जे काय ॲनिमलचं शेड आहे ते रोज स्क्रब करायचं, रोज आतलं जे काय आहे, जे शेण पडून त्याच्यावर युरिन पडून जो जाड थर तयार होतो गौरीसारखा शेणाचा, तो व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा. त्याच्याखाली पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत राहते, त्याच्यामुळे तो खाली ओलावा राहतो, त्यामुळे हे ऑर्गॅनिझम तिथे ग्रो होतात आणि डिसीजही कॉज करतात आणि हे एक्टो पॅरासाइटही तिथे आरामात ग्रो होऊ शकतात, त्याच्यामुळे ते रोजच्या रोज स्क्रब करायचं. एरिया अराउंड ॲनिमल शेड शूड बी केप्ट ड्राय अँड क्लीन. ॲनिमलच्या शेडचा जो एरिया असेल आजूबाजूचं तो कोरडा आणि स्वच्छ ठेवायचा. ऑल पूल्स ऑफ स्टॅग्नंट वॉटर अँड अदर डॅम स्पॉट शूड बी इलिमिनेट. ओके,
त्यानंतर वॅक्सिनेशन, वॅक्सिनेशन ऑफ काफ अँड अडल्ट ॲनिमल इज इसेन्शियल प्रॅक्टिस टू प्रिव्हेंट द डिसीज आउटब्रेक इन द फार्म. म्हणजे लसीकरण सगळ्यात महत्त्वाची प्रॅक्टिस आहे आजार इलिमिनेट करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी. इट शुड बी स्टार्टेड फ्रॉम द फर्स्ट 4 मंथ ऑफ काफ लाईफ. आणि काफच्या वासराच्या 4th महिन्यापासूनच त्याचं वॅक्सिनेशन शेड्यूल सुरू होऊन जातं. मग त्या वॅक्सिनेशनमध्ये किंवा कोणते येतात, अँथ्रॅक्स, ब्रुसोलोसिस, ब्लॅक क्वार्टर्स, हॅमरेजिक सेप्टिसेमिया अँड FMD आर द मेजर डिसीज अगेन्स्ट विच वॅक्सिनेशन शूड बी डन फॉर डेअरी ॲनिमल्स. सगळ्यात महत्त्वाचे आहे ते. वॅक्सिनेशन शूड बी परफॉर्म बाय क्वालिफाईड व्हेटनरी डॉक्टर अँड शूड बी डन ॲट प्रॉपर सीझन फॉर अ पर्टिक्युलर वॅक्सिन. प्रॉपर सीझनमध्ये ते वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. व्हाईल परचेसिंग वॅक्सिन, जेव्हा वॅक्सिन खरेदी करतो तेव्हा एक्सपायरी डेट शूड बी चेक अँड शूड कीप इन वॅक्सिन इन आईस क्यूब अप टू वॅक्सिनेशन. सगळ्यात महत्त्वाचं वॅक्सिन काय करायचं, त्याची कोल्ड चेन मेंटेन करायची. म्हणजे जोपर्यंत आपण ॲनिमलला लसीकरण करत नाही किंवा ॲनिमलला इंजेक्ट करत नाही तोपर्यंत ते आईस क्यूबमध्येच ते वॅक्सिन ठेवलं गेलं पाहिजे. वॅक्सिनेशन शेड्यूलमध्ये आहे इथे डिसीज दिले, वॅक्सिन दिले, त्याचा डोस आणि शेड्यूल. FMD डिसीज आहे, वॅक्सिन आहे FMD वॅक्सिन, त्याला रक्षा किंवा मग रक्षा FMD वॅक्सिन म्हणून पण येतं. 5 ml FMDचा डोस आहे ट्वाईस इन एअर द्यायचा आणि रक्षा FMDचा वॅक्सिन आहे 3 ml द्यायचं सप्टेंबर आणि मार्चमध्ये. तर हेमरेजिक सेप्टिसेमिया आहे ॲलम प्रेसिपिटेड HS वॅक्सिन, म्हणजे हेमरेजिक सेप्टिसेमियाचं वॅक्सिन आहे. 5 ml द्यायचं ॲन्युअली बिफोर मान्सून अँड ट्वाईस अ इयर इन अ एंडेमिक एरिया. HS वॅक्सिन 3 ml द्यायचं. ब्लॅक क्वार्टर आहे ते ॲलम प्रेसिपिटेड BQ वॅक्सिन आहे 5 ml ॲन्युअली द्यायचं, म्हणजे वर्षातून द्यायचं मान्सूनच्या आधी, पावसाळ्याच्या आधी. ब्रुसेलोसिसचं आहे ब्रुसेला कॉटन 19 स्ट्रेन वॅक्सिन 5 ml द्यायचं ओनली वन्स, दॅट इज ॲट 4 to 8 months ऑफ एज इन फिमेल इन प्रॉब्लेम हर्ट्स. फिमेलमध्ये द्यायचं ते 4 to 8 महिन्याचे एज असेल त्यावेळेस. थायलोरियोसिस डिसीजसाठी वॅक्सिन आहे रक्षा वॅक टी वॅक्सिन 3 ml ॲन्युअली द्यायचं. एक्झामच्या दृष्टीने वॅक्सिनेशन शेड्यूल इम्पॉर्टंट आहे. नंतर मग डिस्पोजल ऑफ कार्कस, द प्रायमरी पर्पज ऑफ सेफ डिस्पोजल ऑफ कार्कस इज इन्शुअर द चेक अँड स्प्रेड ऑफ डिसीज आयदर टू अदर ससेप्टिबल ॲनिमल्स ऑर ह्युमन्स. ओके, कार्कसेस ऑफ ॲनिमल मे बी डिस्पोज बाय सेंडिंग देम टू क्रॅकरीज ऑर बाय ब्युरियल ऑर बर्निंग मेथड. गाडू शकतो आपण किंवा मग जाळू शकतो त्या कार्कसला, किंवा मग जे क्रिमिनेशन्स जिथे होत आहे ॲनिमल्सचं त्या ठिकाणी आपण हे कार्कस पाठवून त्याला व्यवस्थितरित्या डिस्पोज करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे डिसीज स्प्रेड होऊ नये म्हणून ह्या कार्कसेसचा प्रॉपर वेने विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. आता हे सगळे ह्याचं कन्क्लुजन काय आहे मेन हेल्थचं, तर व्हेन प्रॉपर मॅनेजमेंटल प्रॅक्टिसेस अलॉंग विथ द कंडक्टिव्ह इन्व्हायरमेंट अँड गुड जेनेटिक मीट बेस्ट आउटकम इज अचीव. ओके, इट इज मँडेटरी फॉर एनी फार्म मॅनेजर टू वॉक अलॉंग विथ न्यू ट्रेंड्स अँड ॲम्युनिटीज. ओके, अ फार्म दॅट इज अडॅप्टेड अ न्यू आयडियाज हॅज अ ग्रेट चान्स टू अचीव सक्सेस. हे याचे कन्क्लुजन आहे. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर बऱ्यापैकी समजलं असेल आणि हे लेक्चर फक्त फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी नाही तर सेकंड इयरच्या स्टुडंटसाठीही महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू.